representing. डीजे मास्टर अप्रतिम असं संगीत जो मात्र डीजे ऋषी यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो. चालू असलेला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या फेरीतील तिसरा सामना एका बाजूला आपण पाहू शकतो, जय हनुमान देहिवली. दुसऱ्या बाजूला गावदेव मोहिली आणि फिकीचं कौल, जे मात्र मोहिली या टीमने जिंकलं. फिल्डिंग चूज केली, इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी, जे मात्र जय हनुमान देहिवली या टीमला गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तयार आपण पाहतो. यावेळेस पहिला चेंडू अप्रतिम असा फटका पाहायला मिळतोय, समीरच्या बॅट मधून येतोय. खणखणीत स्ट्रोक, चेंडू सरळ निघून चालला आहे एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिल्या चेंडू वरती फलंदाजाच्या बॅटतून येतोय खणखणीत चौकार. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आणि किती आपण पाहतोय, तर स्ट्रायकर एंड वरती पाहू शकतो समीर रन मशीन, जो मात्र आपण पाहतोय दहिवली टीमची. त्यासोबतच नॉन स्ट्रायकर एंड वरती देवा, जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू अप्रतिम असा फटका पाहायला मिळाला, पॅरलल स्ट्रोक. यावेळेस पुन्हा एकदा बॅटची कट लागली होती, आपण पाहू शकतो. इष्टीरक्षक बीट झाले, क्षेत्ररक्षक बीट झाले, चेंडू थर्ड मॅन रिझन मध्ये ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत दोन धावा कंप्लीट होतील, नशिबाची साथ जी मात्र मिळत असताना पाहतोय समीरला. आणि दोन धावा कंप्लीट होतील, टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 6 आकड्यावरती. म्हणतात ना की पिंपळ्याच्या रोपट्याला खडकावरती उगवता आलं पाहिजे, पिंपळ्याच्या रोपट्याला खडकावरती उगवता आलं पाहिजे. निर्धाराच्या वाटेवर बी निर्भीतपणे ते देखील चालता आलं पाहिजे. वादाचं काय, तिथे येतात आणि जातात, परंतु मातीत घट्ट पाय रोवून उभा राहता आलं पाहिजे. कोण इथे घट्ट पाय रोईल, कोण इथे विजयाचा शिल्पकार बनेल, कुठला संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल आणि कुठच्या संघाला हार ची मात्र पत्करावी लागेल, देखील येणारी वे आपल्याला सांगून जाईल. यावेळेस बॅटची कट लागते, कट अँड कॉट बाय दी फिल्डर. समीरला परतायला लागते टुवर्ड्स द पवेलियन, रन मशीन जी मात्र जाते टुवर्ड्स द पवेलियन. झटका क्रमांक लागत असताना पहिला जय हनुमान देहिवली या टीमला विकेट्स होतोय पतन. डीजे मास्टर पहिले चेंडू वरती चौकार आला होता, त्यानंतर कॅचची संधी होती, कॅच सुटली होती, दोन धावा एकवटल्या गेल्या होत्या, परंतु तिसऱ्या चेंडू वरती अप्रतिम अशी झेल जी मात्र टिपली गेली. यावेळेस आपण पाहू शकतो अप्रतिम असं चेंडू पाहायला मिळतो आउटसाइड ऑफ स्टम्प अवे फ्रॉम दी बॉडी, सातत्याने पिचिंग जी मात्र होते. गुड लेंथ वरती चेंडू हिट झाल्यानंतर आपण पाहतोय जो मात्र अतिरिक्त बाउन्स जो मात्र मिळत असताना चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला. डॉट चेंडूची समाप्ती, पहिल्या दोन चेंडूंवरती वर्चस्व जे मात्र जय हनुमान देहिवली या टीमचं होतं, परंतु त्यानंतर दोन चेंडूंवरती एक विकेट आणि एक डॉट बॉल करत असताना गावदेवी मोहिली या टीमने कमबॅक केलंय. यावेळेस बॅटची कट लागली आहे, क्षेत्ररक्षक होते, झाली आहे चुकी, चुकीला माफी नसेल. चेंडू सरळ निघून चाललाय थर्ड मॅन रिझन मधून सीमारेषेच्या पलीकडे, मिळते नशिबाची साथ आणि चेंडू चाललाय सीमारेषा पार. वार वरती होते पलटवार, येतोय हा चौकार. थँक यू व्हेरी मच डीजे ऋषी अप्रतिम असं संगीत. डीजे ऋषी यांच्या माध्यमातून टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 10 आकड्यावरती. 10 रन ऑन दी स्कोरबोर्ड, षटक्रमांक पहिलं मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी नशिबाची साथ जी मात्र मिळत असताना पाहतोय जय हनुमान देहिवली या टीमला. यावेळेस अप्रतिम असा फटका, चेंडू चालला आहे एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये. तोपर्यंत दोन धावा कंप्लीट झाल्या, दोन धावींवरतीच समाधान जो मात्र मानावा लागतंय. आणि अशा रीतीने आपण पाहतोय षटक क्रमांक पहिलं समाप्त झालाय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 12 धावा, 12 रन ऑन दी स्कोरबोर्ड विथ द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1 ओव्हर. टीम जय हनुमान देहिवली
अप्रतिम दर्जाची बॅटिंग जी मात्र पाहायला मिळते। पहिल्या चेंडूवरती चौकार आलता, दुसरे चेंडूवरती दुहेरी धाव आली होती, त्यानंतर मात्र विकेटचं पतन झालं आणि कुठे ना कुठे कमबॅक करत असताना आपण पाहतोय। चौथे चेंडूवरती डॉट आला, पाचव्या चेंडूवरती चौकार आला आणि सहाव्या चेंडूवरती दुहेरी धाव। एकंदरीत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल स्कोर कार्ड वरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 12 धावा ची मात्र पाहायला मिळते। म्हणतात ना की जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल। काही मिळालं तर नशिबाचं खेळ आहे मित्रांनो, परंतु प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणं कमी पडेल, त्याप्रमाणे प्रयत्न जे मात्र करावे लागतील। काय झालं याला महत्व नाहीये, परंतु काय होणार आहे याला महत्व खूप द्यायला पाहिजे। दरम्यान आपण पाहू शकतो स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय उपाध्यक्ष योगेशजी बनकरी साहेबांचं आगमन झालंय। वेलकम दादा, यायचं व्यासपीठावर येऊन सनपन्न व्हायचं। षटक क्रमांक पहिला समाप्त झाला, टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल जी मात्र असणारे 12। गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज तयार होते आपल्या स्पेल मधील पहिलं सांगी कोट्यातील दुसरं षटक घेऊन। रोहन कोंदई जो मात्र पाहायला मिळेल। प्रवीण दादा वेलकम, स्ट्रायकर एंड वरती दिवा आपण पाहतोय। थोडस स्पीडअप जी मात्र करायचं मित्रांनो। गोलंदाज तयार, 30 यार्ड सर्कलच्या बाहेर तीन खेळाडू पाहायला मिळतील। यावेळेस अप्रतिम असा चेंडू होता, आउटसाइड ऑफ स्टंप अवे फ्रॉम द बॉडी पिचिंग झाली होती, फक्त स्लाइस करायचा प्रयत्न होता, दिशा दाखवायचा प्रयत्न केला होता, कॅच ची संधी कुठे ना कुठे निर्माण झाली होती का हे देखील प्रश्नचिन्ह होत। डॉट चेंडूची होती समाप्ती, अप्रतिम अशी गोलंदाजी पाहायला मिळाली। पहिला चेंडू अप्रतिम अशी लाईन, पहिला चेंडू अप्रतिम अशी लेंथ ची मात्र आपण पाहतोय। धावसंख्या धावफलकावरती स्थिर आणि स्थगित असेल, 12 धावा धावफलकावरती। षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ, यावेळेस अजून एक मोठा फटका मारायचा प्रयत्न होतोय। शॉर्ट थर्ड मॅन रिझन मध्ये चेंडूला गॅदर करण्यात आलं, स्ट्रायकर एंड वरती फेकण्यात आलं, चेंडूचा आणि फळीचा कुठेतरी संपर्क झाला नाही आणि त्यामुळे आपण पाहिलं जे मात्र एक धाव कंप्लीट झाली दोन्ही खेळाडू जे मात्र पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूपपणे पोहोचले। टीमची टोटल स्कोर कार्ड वरती एकने पुढे जात असताना पाहिलं मी, ते म्हणतात ना साथी हात बढाना एक अकेला थक जाय तो मिलकर बोझ उठाना, त्याप्रमाणे सिंगल डबलला प्राधान्य द्यावं लागेल। यावेळेला चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक होते, झाली चुकी, चुकीला माफी कुठेतरी मिळणार नाही, अगदी एक तर कर्ज बाजारी त्या दुसरं शेजारी असं काहीच समीकरण पाहायला मिळतंय। कॅच देखील सुटली, दोन धावा देखील पाहायला मिळाला, दुष्काळात 13वा महिना असं काहीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय। टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 15, याकड्यावरती 15 रन ऑन दी स्कोरबोर्ड विथ द लॉस ऑफ वन विकेट। षट क्रमांक दुसरं मार्गस्थ, पहिला चेंडू आणि त्यावरती आला होता डॉट, त्यानंतर सिंगल आली दुसऱ्या चेंडूवरती आणि तिसऱ्या चेंडूवरती डबल जी मात्र पाहायला मिळतंय। ग्राफ मोठा होतोय यावेळेला आपण पाहू शकतो, येस नो वेट या कॉलिंग मध्ये कम्युनिकेशन नव्हतं आणि कम्युनिकेशन झालं नाही त्यामुळे फायदा मिळाला। कावदीव मोहिली या टीमला म्हणतात ना, हमे तो अपनों ने लुटा, गेरो में कहा दमता और अपनी कष्टी वाड़ू भी जहाँ पे पानी कमता। झटका क्रमांक लागत असताना दुसरा 15 आकड्यावरती होतोय विकेटचं पतन, जय हनुमान दहिवली या टीमला। मास्टर दरम्यान आपण पाहू शकतो व्यासपीठावरती मान्यवरांची मांदियाई पाहायला मिळते। विनंती असेल सन्माननीय विकासजी संते साहेबांना आपण आपले शुभ हस्ते। उद्योजक आणि समाजसेवक कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय उपाध्यक्ष योगेशजी बनकरी साहेबांचं शुभ सन्मान जो मात्र व्यासपीठावरती करायचं। मायची आपुलकीची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण मुवमेंट ऑफ द डे देऊन आपण साहेबांचा शुभ सन्मान करतोय। आपल्या माणसाचा आपलेपणाने आपल्या स्पर्धेमध्ये केलेला शुभ सन्मान जो मात्र आपण पाहू शकतो। प्रवीण दादांचं देखील त्याच्यासोबत आगमन झालंय, वेलकम दादा। गोलंदाज तयार आहेत, यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न होतोय, फटका फसला आहे, कॅच ची संधी होती, अप्रतिम अशी झेल जी मात्र टिपली जाते, तू चल मैं आया अशा मनस्थितीमध्ये फलंदाज होतोय बाद, विकेटचं पतन। झटका क्रमांक लागत असताना तिसरा। त्रियानंतर पुन्हा एकदा विकास संते यांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते जे मात्र सन्माननीय प्रवीणजी बनकरी साहेबांचं देखील शुभ सन्मान करायचं। एक मोठी स्पर्धा जी मात्र आपल्या सर्वांच्याच भेटीला येत असताना आपल्याला पाहायला मिळेल। एक गाव एक लीग या फॉर्मॅट मधली मी तर म्हणेल टिटवाळा असेल
शहापूर असेल, त्यानंतर मुरबाड असेल आणि कल्याण ग्रामीण असेल, या विभागातली सर्वात मोठी स्पर्धा जी मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. कांबा प्रीमियर लीग आणि कांबा प्रीमियर लीग सीझन टू चा विचार केला तर मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द टूर्नामेंट जे मात्र होते प्रवीण दादा, त्यांचं देखील करूया वेलकम. आपण पाहू शकतो कॅच सुटली आहे, कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ, जो मात्र समीकरण इथे उद्ध्वस्त होत असताना अशा प्रकारे षटक क्रमांक दुसरे देखील समाप्त झालं. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 16, करंट रन रेटचा विचार केला तर 8.00 ची सरासरी जी मात्र गाठली जात असताना विनंती असेल टीम मीटिंग घ्यायची नाहीये मित्रांनो, आणि थोडस सहकार्य करायचंय. म्हणतात ना की उलझने बढती गई मैं झेलता रहा, वक्त ने मैदान में उतारा, मैं खेलता रहा, त्याप्रमाणे कुठे ना कुठे खेळावं लागेल. काय झालं याला महत्व न देता काय होणार आहे याला महत्व द्यायला लागेल. गोलंदाज कसा गोलंदाजी करतोय याच्यावरती विचार करण्यापेक्षा मी फलंदाजी चांगली करेल याच्यावरती भर जी मात्र मैदानाच्या आतमध्ये टाकावे लागेल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती षटक क्रमांक दुसरं समाप्त झाल्यावरती 8.00 सरासरीने 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 16 धावा 16 रन ऑन दी स्कोरबोर्ड. अगदी म्हणतात ना मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, पर हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है. जिंदगी जख्मों से भरी है, वक्त को मरहम बनाना सीख लो, अरे हारना तो एक दिन मौत से भी है. फिलहाल इस मैच के अंदर कावदेवी मोहिली टीम से लड़ना शिक लो, आज लड़ावा लगेल, स्वतःला घडवून सिद्ध करावा लागेल, कारण एक गाव एक फॉर्मैट घेतो, त्यावेळेला कुठे ना कुठे आपल्या नावाची जर्सी आणि आपल्या गावाच्या नावाची जर्सी जी मात्र आपण परिधान करत असतो, खरं सांगायचं तर अभिमानास्पद गोष्ट जी मात्र प्रत्येक खेळाडूसाठी असते, आपल्या गावाला रिप्रेझेंट करतो तेव्हा. आणि आपण पाहू शकतो जी मात्र एक खेळाडू जे मात्र आपल्या गावाला रिप्रेझेंट करतायत, आणि आज देखील सांगावं लागेल दीपकला देखील की का मला 11 खेळाडूंमध्ये समावेश केलाय ते देखील सांगावं लागेल जी मात्र दीपकला. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज तयार होतोय, जो मात्र आणखी गोंधळ आपल्याला पाहायला मिळेल. आपल्या स्पेल मधील पहिलं सांघिक कोट्यातील तिसरं षटक घेऊन तयार आहे. 16 धावा धावफलकावरती इथून गिअर चेंज करावा लागेल, गाडीची मात्र पहिल्या गिअर मध्ये चेंज करून चौथ्या गिअर मध्ये टाकावी लागेल. आपण पाहू शकतो सागर दादा बनकरी साहेबांचं देखील आगमन झाले. सागर दादा यायचंय, व्यासपीठावर येऊन सन्नपन्न व्हायचंय. बागेश वेलकम, राज वेलकम, गोलंदाज तयार. यावेळेस फक्त दिशा दाखवली, चेंडू काऊ कॉर्नर रिझन मध्ये ट्रॅव्हल होतो, 2 क्षेत्ररक्षक घेत आहेत, अप्रतिम असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक धाव कंप्लीट झाली, दुसरे धावेचा प्रयत्न आणि 2 धावे देखील कंप्लीट झाले. यानंतर होणारी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला असेल गावदेवी कांबा संघ, दुसऱ्या बाजूला पाहायला मिळेल नालिमी संघ. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल बी रेडी फॉर द टॉस बिटवीन मिड इनिंग्स, मिड इनिंग्स मध्ये टॉस साठी रेडी राहायचं. आपण पाहू शकतो टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 18 आकड्यावरती सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय. कुठेतरी फॉर्म मध्ये नाहीये दीपक आणि त्याला देखील माहिती आहे, त्यामुळे मोठी फटकेबाजीला प्राधान्य न देता सिंगल डबल त्याला प्राधान्य दिला जातोय. फक्त दिशा दाखवली जाते, इथे एक धाव कंप्लीट होईल. सिंगलच्या रीतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 19 या आकड्यावरती 19 रन ऑन दी स्कोरबोर्ड. सलामीचे 2 फलंदाज जे मात्र स्वस्थ्यामध्ये बाद झाले, त्यानंतर मात्र आता आपण पाहतोय महेश आणि दीपक अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दीपकचा जर विचार केला तर 3 चेंडूंमध्ये 4 धावा ज्या मात्र त्याने बनवल्या, 133 स्ट्राईक रेटनी खेळत असताना महेश पहिला चेंडू फेस करतो. यावेळेस क्रॉस बॅटेड खेळायचा फटका प्रयत्न झालाय, चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक होते, झाली आहे चुकी, चुकीला माफी नसेल. संघर्ष करतोय मैदानाच्या आतमध्ये जे हनुमान दहिवली संघ आणि संघर्षाचा शंखनाद फुकणारा फलंदाजाच्या बॅटीतून येतोय संघर्षमय चौकार. मास्टर म्हणतात ना की चलता रहूंगा पद पर चलने में माहिर बन जाऊंगा, चलता रहूंगा पद पर चलने में माहिर बन जाऊंगा, या तो मिल जाएगी मंजिल या फिर अच्छा मुसाफिर बन जाऊंगा. अगदी त्याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय सिंगल डबल प्राधान्य दिलं जात आहे. यावेळेला मोठा फटका मोठा प्रहार, चेंडू सरळ निघून चाललाय काव कॉर्नरच्या डोक्यावरून सीमारेषेच्या पलीकडे, वार वरती पलटवार, चेंडू सीमा पार, 4 धावांसाठी गोना बी आउट ऑफ द पार्क.
27 धावा धाव फलका वरती वार वरती पलटवार एक्शन वरती रिएक्शन ची मात्र आपण पाहू शकतो। गोलंदाज तैयार आहे या वेळेस आपण पाहू शकतो मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता कार्पेटच्या सायाने चेंडू घासत पुसत चाटत जो मात्र गेलाय आपण पाहतोय वाडी लॉन्ग ऑन रिजन मध्ये योगेश पवार त्यांच्या सोबत आकाश सुरेश असं देखील आगमन झालं। वेलकम आकाश वेलकम योगेश दा टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 28-28 धावा धाव फलका वरती षटक क्रमांक तिसरं मार्गस्थ गोलंदाज तैयार यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर वेट अँड वॉच ची भूमिका आपल्याला पाहायला मिळाली आणि ती समीकरण कुठेतरी महागडं पडत असताना आपण पाहतोय। गोलंदाजांनी दिले मोका आणि फल्ले बाजने मारला एक बेहतरीन चौका 4 रन। शकतो षटक क्रमांक 3 झाले समाप्त 10.76 च्या सरासरीने 32 धावा धाव फलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अप्रतिम अशी बॅटिंग दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते। महेशचा कॉन्ट्रीब्युशनचा विचार केला 3 चेंडूंमध्ये 300 स्ट्राइक रेटने त्यांनी ठोकलेत 9 धावा त्यासोबतच दीपकचा विचार केला तर 4 चेंडूंमध्ये 200 स्ट्राइक रेटने त्यांनी देखील 8 धावा ठोकल्यात। गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तयार आपल्या स्पिन मधील पहिलं आणि सांगिक कोट्यातील रोहन आले गोलंदाजी ट्रॅक वरती अगदी 7 ते 8 वर्षाचा आपण पाहतोय 12th man आहे गावदेव क्रिकेट संघ मोहिली या टीमचा त्याला नावच माहित नाही तारद्या खेळाडूंची हरकत नाही जर नाव सांगितलं नाही तर आत्माराम तुकाराम सकाराम असे नाव दिले जातील जुक्सपाट। या वेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न होतो चेंडू काऊ कॉर्नर रिजन मध्ये ट्रॅव्हल होईल तोपर्यंत एक धाव कम्प्लीट होईल 33 धावा धाव फलकावरती निल्सन आकडा आपण पाहू शकतो 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 33 धावा धाव फलकावरती पाहतोय 33 रन ऑन दी स्कोरबोर्ड षटक क्रमांक 4 मार्गस्थ म्हणतात ना की खोल दे पंख मेरे कहता है परिंदा अभी तो मेरी उडान बाकी है खोल दे पंख मेरे कहता है परिंदा अभी तो मेरी उडान बाकी है ये जमीन मंजिल नाही आहे मेरे दोस्तो अभी तो पूरा आसमान बाकी आहे त्याप्रमाणे मोठमोठे फटके जे मात्र मारावे लागतील इथे आपण पाहू शकतो मोठा फटका मारायचा प्रयत्न होतोय कॅचची संधी होती कॅच जी मात्र कम्प्लीट होत असताना हाताचा पिसारा फुलवला होता आणि त्यामध्ये समावून घेतलं चेंडूला फलंदाज होतोय बाद दीपकला परताया लागतंय टुवर्ड्स द पवेलियन विकेटचं पतन। धावसंख्या धाव फलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 33 धावा दीपकला परताय लागते टुवर्ड्स द पवेलियन अगदी कॅलिबर आहे दीपक मध्ये परंतु काही दिवसांपासून फॉर्म मध्ये नाही येतो
अगदी मला आठवतंय जानेवारी मध्ये वाळुकेश्वर चषक जो मात्र मी कव्हर करत होतो आणि त्या लीग मध्ये त्या मॅचेस मध्ये त्या टूर्नामेंट मध्ये नक्कीच दीपक आपल्याला पाहायला मिळाला होता अनगा 11 कल्याण ग्रामीण या टीम मधून आणि गोलंदाजी अप्रतिम केली होती सातत्याने इकॉनॉमिकल गोलंदाजी त्यासोबतच प्रत्येक मॅच मध्ये 2 ते 3 विकेट्स जे मात्र तो कॅरी करत होता परंतु सध्याच्या घडीला फॉर्म मध्ये नाही येतो हरकत नाही चेंडू चाललाय सर यावेळेला आपण पाहू शकतो फाइनल एक सीमा रेषेच्या पलीकडे या चेंडूवरती वारवरती पलटवार होतोय चेंडू सीमा पार 4 धावेंसाठी गुड शॉट चौकार टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली जी मात्र आपण पाहू शकतो 37-37 आकड्यावरती अप्रतिम दर्जाची बॅटिंग तितकेच सुरे कशी गोलंदाजी होते कधी वर्चस्व जे मात्र गोलंदाजी करणारी टीम गाजवते कधी वर्चस्व जो मात्र फलंदाजी करणारी टीम गाजवत असताना यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न होतो चेंडू मिड विकेटला ट्रॅव्हल होईल क्षेत्ररक्षक येतोय उचलेल फेकेल तोपर्यंत फक्त आणि फक्त सिंगल मिळत असताना टीमची टोटल स्कोर कार्ड वरती किती पुढे जाईल जाऊन पोहोचली जी मात्र 38 आकड्यावरती म्हणतात ना रख हौसला वो मंजर भी आएगा रख हौसला वो मंजर भी आएगा पैसे के पास चलकर कुछ समंदर भी आएगा यु थककर ना बैठे ए मंजिल के मुसाफिर मंजिल भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा त्याप्रमाणे कुठे ना कुठे लक्ष आपलं काय त्याला पाहावं लागेल लक्षच्या प्रमाणे इथे कामगिरी करावी लागेल सिंगल डबल जे मात्र येतात परंतु आता चौकार षटकार जे मात्र मारावे लागतील अप्रतिम दर्जाची गोलंदाजी जी मात्र रोहनच्या माध्यमातून पाहायला मिळते 10 चेंडूंमध्ये त्यांनी फक्त 10 धावा खर्च केल्या 2 विकेट्स त्यांनी कॅरी केल्या अप्रतिम दर्जाची गोलंदाजी व्हेरी गुड पीस ऑफ बॉलिंग वी कॅन सी फ्रॉम द बॉलर रोहन यावेळेला पुन्हा एकदा आपण पाहतोय अप्रतिम असा हपाम पुल हपाम जॅक केलाय चेंडू सरळ निघून चाललाय सीमा पार 4 धावेंसाठी रन मिलेंगे 4 तभी तो होगा बेटा पार आणि फलंदाजाने ठोकलाय चौकार षटक्रमांक चौथा मार्ग एक चेंडू शिल्लक जो मात्र या चौथ्या षटकातील आपल्याला पाहायला मिळतोय अप्रतिम दर्जाची बॅटिंग जी मात्र आपण पाहू शकतो यानंतर होणारी मॅच नालिंबी विपक्ष गावदेवी कांबा दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल Be ready for the toss between mid-innings. Mid-innings मध्ये नाणेफेकीचं गोल करण्यासाठी तयार राहायचं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 42-42 जवा गोलंदाज तयार आहे यावेळेस पुन्हा एकदा रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता रिव्हर्स हिट म्हणजे स्विच हिट मॅसिव्ह हिट नेहमी होत असतो यावेळेस तिसऱ्या पंचाची मागणी जी मात्र धावपळीच्या स्वरूपासाठी केली गेलेली आहे कुठेतरी विश्वास आणि आत्मविश्वास याच्यामध्ये गॅप आपल्याला पाहायला मिळाला होता उत्साह देखील जास्त होता रिव्हर्स अटेम्प्ट मारायचा प्रयत्न ज्यावेळेला कुठलाही खेळाडू रिव्हर्स अटेम्प्ट करतो दुहेरी तलवार जी मात्र त्याच्या डोक्यावरती लटकत असते चले तो तीर नाही तो फकीर एक तो आबाद नाही तो बर्बाद असं काहीच समीकरण पाहायला मिळतं यावेळेला काय होतं हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असेल तिसऱ्या पंचाची मागणी जी मात्र केली गेलेली आहे नॉट आउट असेल गोष्टीची नोंद जी मात्र करून घ्यायची यासोबतच षटक क्रमांक चौथा समाप्त 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली जी मात्र 10.50 सरासरीने 42 धावा 42 रन ऑन द स्कोरबोर्ड विथ द लॉस ऑफ 4 विकेट विथ रन रेट ऑफ 10.50 आफ्टर 4 ओव्हर टीम जय हनुमान दहिवली टीम फ्रंट फुटला आपल्याला पाहायला मिळते जी मात्र गावदेव मोहिली संघ कारण बॅटिंग लाईन अप चांगली आहे मोहिली संघाची कुठेतरी 55 पर्यंत टार्गेट असला तर फ्रंट फुटला आपल्याला पाहायला मिळेल मोहिली संघ परंतु 60-65 टार्गेट झाला तर नक्कीच मॅच फायटिंग टोटल होऊ शकतो कारण दीपक देखील अप्रतिम गोलंदाजे सातत्याने त्यांनी गोलंदाजीच्या माध्यमातून आपले जोहर जे मात्र स्पष्ट केलेले आहेत आणि त्याचमुळे त्याची वर्णी जी मात्र कल्याण ग्रामीण या टीम मध्ये देखील लागते गोलंदाजी करत असताना गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आपण पाहतोय विवेक येतोय आपल्या स्पेल मधील पहिलं सांगी कोट्यातील 5वं शेवटचं डेथ ओव्हरचं षटक घेऊन तयार आहे स्ट्रायकर एंड वरती आपण पाहू शकतो जो मात्र आहे विकी ज्याच्या माध्यमातून 2 चेंडू फेस झाले 250 स्ट्राईक रेटनी 5 धावा बनवल्या तर नॉन स्ट्रायकर एंड वरती पाहू शकतो महेश ज्याच्या माध्यमातून 6 चेंडू जी मात्र फेस झाले 233 स्ट्राईक रेटनी 14 धावा ज्या मात्र त्यांनी देखील बनवल्यात तोच आपण पाहतो नॉन स्ट्राइकर एंड वरती गोलंदाज तयार विकी विवेक आपल्याला पाहायला मिळेल पहिले चेंडू टाकण्यासाठी यावेळेस आपण पाहू शकतो अवेस अवे फ्रॉम ऑफ स्टंप आणि पंचांनी घोषित केलं इट्स वाईट बॉल व्हाईटची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 43 रन ऑन द स्कोरबोर्ड प्रतिमाचा कॉन्टेस्ट
जो मात्र आपण पाहू शकतो तुफान से डरकर नौका पार नहीं होती, हालात से डरकर मंजिल पार नहीं होती, यूं ही किसी की जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। त्याप्रमाणे इथे खेळावं लागेल, मोठा फटका मारायचा प्रयत्न, बॅटची लीडिंग एज लागते, अप्रतिम अशी झेल जी मात्र मैदानाच्या आतमध्ये टिपली जाते, कट अँड कॉट बाय द कीपर, फलंदाज होतोय बाद, झटका क्रमांक लागत असताना पाचवा, आर दी टीम टुवर्ड्स द पवेलियन। डीजे मास्टर प्रतिमा संगीत डीशी डीजे रुजी डीजे ऋषी यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय। 43 रन ऑन द स्कोरबोर्ड, षट क्रमांक पाचवं मार्गस्थ दितोवर मध्ये देत गोलंदाजी जी मात्र आपण पाहतोय विवेकच्या माध्यमातून, नवीन फलंदाज भूषण जो मात्र स्ट्रायकर एंड वरती असेल, गोलंदाज तयार। त्यावेळेस आपण पाहू शकतो पुन्हा एकदा व्हाइट प्लस वन प्लस विकेट असं समीकरण जे मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं, व्हाइटची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल, त्यासोबतच धावपच्या स्वरूपात विकेटचं पतन देखील होईल, झटका क्रमांक लागत असताना सहावा, जय हनुमान दहिवली या टीमला, तुच्छल में आया अशा मनस्थितीमध्ये सातत्याने रेग्युलर इंटरव्हल वरती विकेटचं पतन होतोय, मोठी फटकेबाजी करायची आहे परंतु मोठी फटकेबाजी जी मात्र होत नाही आहे, म्हणतात ना मुकाम तो मेहनत की देने किसी की किस्मत बदनसीब नहीं होती, मुकाम तो मेहनत की देने किसी की किस्मत बदनसीब नहीं होती, और हालात का कसूर मत निकाल मेरे दोस्त, तरक्की तो वो भी करते हैं जिनको रोटी तक नसीब नहीं होती, आणि त्याप्रमाणे इथे खेळावा लागेल, अप्रतिमाचा व्यासपीठ आपल्याला पाहायला मिळतो संपूर्ण खेळाडूंसाठी, आणि त्याप्रमाणे खेळ देखील दाखवावे लागेल, गोलंदाज तयार आहे। 42 धावा फलकावर आपण पाहू शकतो आपटलेला चेंडू होता, पुन्हा एकदा चुकीची लाईन चुकीची लेंथ आपल्याला पाहायला मिळते, सातत्याने तिसरा वाईट चेंडू जो मात्र या षटकातील आपण पाहू शकतो, लाईन आणि लेंथ जी मात्र मिळत नाहीये आज जे मात्र दोन्ही टीम्स ना आपलं स्वतःच सिद्ध करावं लागेल, जे मात्र वर्चस्व करण आज हरले तर पुढचा एक वर्ष 52 आठवडे 12 महिने 365 दिवस जे मात्र या स्पर्धेची वाट पाहावी लागेल। यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न होतोय, शॉर्ट फाईनल क्षेत्रामध्ये आपण पाहू शकतो प्रतिमाचं क्षेत्रक्षण पाहायला मिळालं, डॉट चेंडूची समाप्ती, षड क्रमांक पाचवं मार्गस्थ 45 धावा धावफलकावरती 45 रन ऑन द स्कोरबोर्ड, यानंतर होणारी मॅच एका बाजूला असेल जो मात्र नालिमी संघ, दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल गावदेवी कांबा, दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती जी मात्र टॉससाठी यायचं गोलंदाज तयार। यावेळेस पुन्हा एकदा आउटसाइड लेग स्टंप अवे फ्रॉम द बॉडी, सातत्याने चुकीचा मारा जो मात्र होत असताना मैदानाच्या आतमध्ये, आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती या व्हाइट सोबत जाऊन पोहोचली आहे। 46 रन ऑन द स्कोरबोर्ड, फील्ड रचनेचा जर विचार केला तर 5 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असतील, डीप मिड विकेट असेल, डीप काउ कॉर्नर असेल, त्यासमवेत डीप लॉंग ऑन असेल, त्यानंतर लॉंग ऑफ असेल आणि एक्स्ट्रा कव्हर, असे 5 खेळाडू जे मात्र डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळतील, तर इनफील्ड मध्ये आपण पाहू शकतो शॉर्ट पॉइंट असेल, शॉर्ट कव्हरिजन असेल, शॉर्ट फाइन लेग असेल, शॉर्ट थर्ड मॅन, असे 4 खेळाडू जे मात्र आपल्याला पाहायला मिळतात। फील्ड रचना जी मात्र आपण पाहू शकतो पाचव्या दितोवर साठी गोलंदाज तयार। यावेळेस अप्रतिम असा फटका पाहायला मिळतोय, स्लोवर वन चेंडूचा वापर केला होता, फक्त आणि फक्त दिशा दाखवली, चेंडू सरळ निघून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, या चेंडूवरती फलंदाजाने दाखवली आपली क्लास आणि चेंडू चाललाय सीमा पार 4 धावांसाठी, गुड शॉट चौका। डीजे मास्टर टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे, 50 आकड्यावरती सांघिक 50 जी मात्र कंप्लीट होत असताना 7 चेंडू जे मात्र आतापर्यंत फेकले गेले, त्यामध्ये 3 लीगल डिलिव्हरीज आपल्याला पाहायला मिळाल्या, 4 अवांतर चेंडू
आणि आपण पाहू शकतो अजूनही तीन चेंडूंचा खेळ जो मात्र शिल्लक असेल अप्रतिम दर्जाचा कॉन्टेस्ट जो मात्र आपण पाहतोय दोन्ही टीम्स मध्ये गोलंदाज तयार त्यावेळेस बॅटची लिडिंग एज लागते आपण पाहू शकतो कट अँड कॉट बाय द कीपर झटका क्रमांक लागत असताना सातवा विकेटचं होतोय पतन आकाश राज वेलकम यानंतर होणारी मॅच नालिंबी विपक्ष गावदेवी कांबा दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती कांबा टीमचे कॅप्टन त्यांनी मात्र रिपोर्टिंग केली विनंती असेल नालिंबी टीमच्या कॅप्टनला मिड इनिंग्स मध्ये यायचंय नाणेफेकीचं कौल करण्यासाठी टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली जी मात्र 50 आकड्यावरती सात गाड्याच्या मोबदल्यामध्ये नवीन फलंदाज जो मात्र विपुल आपल्याला पाहायला मिळेल दोन चेंडूंचा खेळ जो मात्र या ओव्हर मधला या इनिंग्स मधला शिल्लक आपण पाहू शकतो दुपारचं असं तर दुपारच्या सत्रामध्ये दोन संघांची पडलेली गाठ जी मात्र आपल्याला पाहायला मिळते पाहूया कुठला संघ विजयी होते कुठल्या संघाची लागते वाट संख्या धावफलकावरती 50 रन ऑन द स्कोर बोर्ड त्यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप ची मात्र पिचिंग झाली होती फक्त दिशा दाखवायचा प्रयत्न झाला होता चेंडू राईज झाला फलंदाज सरप्राईज झाला होता एक्सपेक्टेड केलं त्यापेक्षा चेंडू थोडेसे जास्त प्रमाणामध्ये उसळी घेतली सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसवला डॉट चेंडूची समाप्ती षटक क्रमांक 5 मार्गस्थ 50 जावा धावफलकावरती सात गाड्यांच्या मोबदल्यामध्ये इथून एक चेंडूचा खेळ जो मात्र शिल्लक या चेंडूवरती मोठा फटका येणं गरजेचं आहे आणि कुठेतरी फायटिंग टोटल जी मात्र होऊ शकते यावेळेस आपण पाहू शकतो डॉट चेंडूची समाप्ती होते अशा प्रकारे षटक क्रमांक 5 देखील समाप्त पहिल्या इनिंगचा वाजवी खेळ समाप्त झाला टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 50 आकड्यावरती विजयासाठी 30 चेंडू आणि 51 धावांची गरज असेल विनंती असेल नालिंबी टीमच्या कॅप्टनला त्वरित द्यायचंय नालिंबी टीम कॅप्टन त्वरित द्यायचंय रिपोर्टिंग करायचंय नालिंबी टीम कॅप्टन कारण कांबा टीमचे कॅप्टन जे मात्र आमच्यासोबत जोडले गेलेत येस नालिंबी टीमचे कॅप्टन देखील आलेत टॉस जो मात्र होणार आहे जगदीशजी तुम्हाला साहेबांना विनंती असेल आपण आपले शुभ असते जे मात्र नाणेफेकीचं गोल करायचंय एका बाजूला आपण पाहू शकतो कांबा एक्सप्रेस म्हणून ज्याची ओळख असं आकाश सुरोशी आपल्याला पाहायला मिळेल ऍक्शन मध्ये दुसऱ्या बाजूला नालिंबी संघ असेल जगदीशजी धुमाळ साहेबांच्या माध्यमातून नाणेफेकीचं गोल होतोय टॉस जो मात्र जिंकलाय गावदेवी कांबा या टीमने फिल्डिंग चूज केली इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी नालिंबी या टीमला दोन्ही संघांना असतील खेळाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या शुभेच्छा 30 चेंडू आणि 51 धावांची गरज असेल 10.20 सरासरीने धावगती जी मात्र मेंटेन करावी लागेल जर पुढच्या फेरीमध्ये क्वालिफाय व्हायचं असेल तर आपण पाहू शकतो मी थांबतोय तुम्ही थांबू नका पात्रा मानुली बाडा चषक 2023 तरार खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये इन्व्हाइट करतो मायक्रोफोन वरती आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ गारिबली व्हॉइस ऑफ डोंबिवली तर सोबतच व्हॉइस ऑफ कल्याण ग्रामीण म्हणून ज्यांची ओळख असे रोशनजी संते सरांना
थैंक यू सो मच प्रथम चव्हाण यांचा आवाज आपण ऐकला खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष योगेश शीट बनकरी साहेब देखील सामन्याचा आनंद घेत आहेत या पुढीलच्या मॅच मध्ये त्यांना आपण इन ऍक्शन मध्ये पाहू शकाल यापुढील सामना असेल नालिंबी आणि त्यांना फाईट करेल गावदेवी कांबा कांबा या टीमने टॉस जिंकलेला आहे आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे फिल्डिंग फर्स्ट हा त्यांचा निर्णय आहे विद्यमान सामना सुरू आहे गावदेवी मोहिली या टीम समोर 51 धावांचं लक्ष आहे आणि स्ट्रायकिंगला फलंदाज अनिकेत त्याला साथ देत आहे सुभाष आणि गोलंदाज गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय दीपक पहिला चेंडू लाईन पावी लागेल लाईन चुकीची आहे पंचांचा इशारा येतोय व्हाइट बॉलचा अवंतर धाव मिळते आणि या अवंतर धावेने श्रीगणेश होतोय बॅटिंग करणारे गावदेवी मोहिली या टीमची धावसंख्या आहे बिनबाद एक यावीस ऑन साइड लास्ट क्लॉक स्वीप आणि चेंडू जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आकाशाला गवस निघालणारा गगन चुंबी गगन बेदी आउट ऑफ द पार्क बिग हिट षटकार थँक यू सो मच धावसंख्या 14 फ्लाइंग स्टार्ट केलाय स्वप्नवत सुरुवात केली आहे या सामन्यामध्ये मोहिली या संघाने थोडस निराश केलं दहिवली या संघाने हाफ ट्रॅकर शॉर्ट आर्म पुल पुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल षटकार धावसंख्या 20 20 दोन चेंडू अजूनही शिल्लक आहेत दोन षटकार एक चौकार आलाय फलंदाज अनिकेतच्या बॅटमधून यावीस लोअर फुलटो चेंडू फेकला होता बॅट्समनला बीट केलं या चेंडूवरती आणि येतोय हा डॉट बॉल धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती 20 धावा 20 31 धावांची अजूनही गरज आहे
शॉर्ट ऑन बॉल आणि येतो या षटकामधील हा तिसरा षटकार फलंदाज अनिकेतच्या बॅट मधून आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 26 धावा 24 चेंडू शिल्लक आहेत 25 धावांची गरज। पहिला चेंडू लाईन पावी लागेल, लेग स्टिक सोडून चालाय चेंडू, पंचांचा इशारा वाईड बॉलचा येतोय। मिळते 72 धावान, धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 27, 27 धावा धावफलकावरती आहेत, 24 धावांची गरज आहे। रनबॉल इक्वेशन आपण पाहू शकाल, 24 चेंडू आणि 24 धावांची गरज। फुल टॉस चेंडू आहे, त्याला ऑन साइड ला फ्लिक केला डीप मधून, क्षेत्ररक्षक घेत आहेत, मिळते 1 धाव। धावसंख्या 28। यावीस पुन्हा एकदा स्लॉग स्वीप आणि चेंडू जाईल लॉन्ग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार। चौकार षटकरांची आतिषबाजी केली आहे या सामन्यामध्ये अनिकेतने। कांबा संघ आपण व्यासपीठाच्या समोर येऊन थांबायचा आहे, कारण की गावदेवी कांबा या टीमने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे। सामना असेल 5 षटकांचा, पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना स्वीचित आउटफील्ड फास्ट आणि चेंडू जाईल थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर, बॅक टू बॅक येतोय हा दुसरा चौकार फलंदाज अनिकेतच्या बॅट मधून। धावसंख्या 36, जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे। पुन्हा एकदा फटका चांगला आपण पाहतोय, परंतु क्षेत्ररक्षक होते खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर, सलगचा येतोय हा तिसरा चौकार फलंदाज अनिकेतच्या बॅट मधून। धावसंख्या 40, जिंकण्यासाठी 11 धावांची गरज। यावीस शॉर्ट ऑन बॉल आणि मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार, चौकार षटकाराने नक्कीच त्याची बॅट तळपते या मॅच मध्ये। अनिकेतचा बल्ला बोलतोय, धावसंख्या धावफलकावरती आपण बघू शकाल 46 धावा आणि 5 धावांची गरज। कांबा टीम आपण देखील सज्ज राहायचं आहे, योगेश शेठ बनकरी यांचा संघ आपण बघू शकाल इन ऍक्शन मध्ये असेल आणि सामना झालाय फिनिश, सामना जिंकलाय। 2 षटकांमध्ये या 51 धावा चेस केल्यात अनिकेतने।
48 धावांची विस्फोटक इनिंग साकारली अनिकेतने आणि सामना जिंकून दिलाय आई गावदेवी मोहिली या टीमला आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच देखील अनिकेतच आहे। लाईनअप करायचंय दहिवली संघ, लाईनअप करा पण शेकहँड करायचं आहे कारण की दहिवली संघ एक बलाढ्य संघ आहे आणि या संघाला पहिल्याच सामन्यामध्ये पराभूत व्हावं लागतंय। नेक्स्ट मॅच मध्ये आपण बघू शकाल गावदेवी कांबा या टीमला इन ऍक्शन मध्ये, एक नामवंत संघ, योगेश मसुंडे, योगेश पवार, योगेश बनकरी, हे तीन योगेश नक्कीच इन ऍक्शन मध्ये असतील। प्रवीण दादा आहे, सागर बनकरी, निलेश आहेत, विकास देखील इन ऍक्शन मध्ये आपण बघू शकाल गावदेवी कांबा या टीमला। आणि कांबा प्रीमियर लीगचं आयोजन देखील आहे 29 मार्च पासून, 31 मार्च 31 1 आणि 2 3 दिवसीय स्पर्धा कांबा प्रीमियर लीग। आणि कांबा प्रीमियर लीग म्हटलं तर एक चांगलं व्यासपीठ कारण की कांबा गावामध्ये 5 ते 6 संघ आहेत जे रेग्युलर खेळतात कल्याण ग्रामीण मध्ये। अनिकेतला देऊया आपण मॅन ऑफ द मॅच। जगदीश धुमाळ साहेबांच्या शुभ हस्ते आपण देऊया मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आणि स्वीट बॉक्स देखील आहे मॅन ऑफ द मॅच साठी। योगेश पवार देखील इन ऍक्शन मध्ये असतील, स्टारकास्ट आहे, आकाश एक वेगवान गोलंदाज या टीमचा, पॉवर प्ले स्पेशलिस्ट गोलंदाज, आणि योगेश शेठ बनकरी नक्कीच कांबा या टीमचे सर्वे सर्व आणि गावदेवी कांबा या टीमचे यशस्वी संघनायक, यशस्वी विकेट कीपर म्हणून त्यांची ओळख आहे। कांबा टीम आपण फिल्डिंग लावून घ्यायची आहे।